नाही, मला असं वाटतं की प्रत्येकाला आपापल्या जागा मागण्याचा अधिकार आहे, परंतु जेव्हा एकनाथजी, देवेंद्रजी, अजित पवारजी हे तिघेही बसतील, आमचे केंद्रीय नेतृत्व बसेल, त्यातनं जे काही जागेचं शेअरिंग होईल त्यातनंच ते अंतिम होईल. आता मागणी करणे हा सर्वांचा अधिकार आहे आणि कार्यकर्तेही मागणी करतात त्या त्या लोकसभेमध्ये की ही सीट आम्हाला द्या, ही सीट आम्हाला घ्या. शेवटी निवडून येणे हा महत्वाचा निवडणुकीमध्ये विषय असतो आणि निवडून येण्याकरता काय काय बाबी कराव्या लागेल, कोणती सीट कोणी घ्यावी लागेल याकरता योग्य विचार होईल आणि त्यातून मग जे निर्णय होतील तसं पुढे जाऊ. माननीय प्रधानमंत्री जेव्हाही ज्या ज्या एअरपोर्टवर थांबतात आणि त्यावेळी जरी शॉर्ट पिरियड असेल, 5 मिनिटाचा असेल, 10 मिनिटाचा असेल, त्यावेळी आमचे बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, सुपर वॉरियर, तालुक्याचे प्रमुख, काही भजन मंडळाचे प्रमुख, सामाजिक संस्थाचे प्रमुख, आज नागपूरमध्ये 30 कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वांशी संवाद मोदीजींनी या सर्व कार्यकर्त्यांसोबत केला. आज नांदेडलाही 35 पदाधिकारी कार्यकर्ते मोदीजींना भेटणार आहे. साधारण या 5-6 दौरे जे बघितले महाराष्ट्राचे, या 5-6 दौऱ्यामध्ये 450 कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मोदीजींशी संवाद साधला आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे. विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी जेव्हा कार्यकर्त्यांना भेटतात, बूथ प्रमुखाला भेटतात, शक्तिकेंद्र प्रमुखाला भेटतात, सामाजिक कार्यकर्त्यांना भेटतात, तेव्हा ते बाहेर आल्यावर हे सांगतात की आमच्या जीवनाचं सार्थक झालं, अशा भावना असतात. त्यामुळं खूप आनंदाची बाब आहे की आज मोदीजी नागपूरमध्ये 30 लोकांना भेटणार, भेटले आणि नांदेडमध्ये 35 लोकांना संवाद साधणार आहेत. नवनीत राणांना आणि आम्ही सर्व भाजपचे मित्रपक्षांना साधारण या संमेलनाला बोलवलं आहे. नवनीत राणाही त्या ठिकाणी येण्याचं आम्ही निमंत्रण दिलं आहे, सर्वांनाच निमंत्रण दिलं आहे. त्यामुळं मला वाटतं कोणताही पक्षप्रवेश नाही आहे, सहयोगी म्हणून येतील. महाराष्ट्रातलं जवळपास 60,000 युवक आणि विदर्भातलं 30,000, 1,00,000 युवकांचं हे संमेलन आहे, नमो युवा संमेलन आहे. माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी यांच्या अति महत्वाच्या दिल्लीमधील काही बैठकांमुळे आज ते नमो युवा संमेलनाला येत नाही आहे, परंतु स्मृती इराणीजी ज्या आमच्या फायर ब्रँड नेत्या आहेत, माननीय नितीनजी, माननीय देवेंद्रजी, तेजस्वी सूर्याजी हे सर्व या नमो युवा संमेलनाला उपस्थित राहणार आहे आणि या युवा संमेलनामधून विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला त्या संकल्पाला साथ देण्याकरता मोठ्या प्रमाणावर युवा या युवा संमेलनाला येत आहे. मला वाटतं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आता होईल, महाराष्ट्राचे पदाधिकारी जेव्हा आपलं जे काही म्हणणं आहे ते मांडण्याकरता जातील, महाराष्ट्राचा क्रमांक जेव्हा येईल तेव्हा निश्चितपणे आम्ही जाऊ आणि महायुतीचं जागा वाटप आहे, भाजपचे जे काही सीट्स आहे त्याबद्दल जी चर्चा होईल त्यानंतर मला वाटतं महाराष्ट्राच्या उमेदवाराची यादी जाहीर होईल. छोट्या बालकाला सुद्धा कळतं की महाराष्ट्राचं कुठलीच सीट जाहीर झाली नाही, महाराष्ट्राचं आमचं त्या ठिकाणी संपूर्ण जागा वाटपाचा जो निर्णय व्हायचे आहेत आणि त्यामुळे सर्वच 48 जागेचा निर्णय होईल. काहीतरी राजकारणाकरता बोलायचं आणि पॉलिटिकल याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करायचा असं काही नाही. आमचं 48 एकदा सीट वाटप झालं की मग उमेदवाराची घोषणा होईल, त्यामध्ये महाराष्ट्र एकाच वेळी होणार आहे. आत्ता बाहेर आलेला प्रत्येक कार्यकर्ता म्हणतो आहे आमच्या जीवनाचं सार्थक झालं, आम्ही धन्य झालो आहोत. आता कुणालाही विचारा ते धन्य झालं म्हणतात आणि त्यामुळं महाराष्ट्रातले या 6 दौऱ्यामध्ये 450 पदाधिकारी, बूथ प्रमुख, छोटे कार्यकर्ते, सामाजिक काम करणारे कार्यकर्ते, पक्षाच्या खूप दिवसापासून आता आज आनंदराव ठवडे सारखे नेते जे पूर्ण आयुष्य 45 त्यांनी पक्षात दिलं ते सुद्धा मोदीजींना भेटले, त्यामुळे त्यांना असं वाटतं आमचं आयुष्य धन्य झालंय. देखिए मोदीजी जब जब आते हैं तब तब वो हमारे छोटे कार्यकर्ता के साथ मिलते हैं, हमारे बूथ के काम करने वाले, हमारे पंचायत समिति लेवल के, तहसील लेवल के, जिला लेवल के छोटे कार्यकर्ताओं से मिलते हैं.
कुछ सामाजिक कार्यकर्ता से भी मिलते हैं, भजन मंडल के प्रमुख से भी मिलते हैं। तो जब वो मिलते हैं तो उनका जो जिस प्रकार से औरा है, जिस प्रकार से उनका वो मिलने आते हैं लोगों से, हमारे कार्यकर्ता से, तो एक कार्यकर्ता के मन में भावना होती है कि हम धन्य हो गए। आज जिस प्रकार से 30 पदाधिकारी मिले, 6 दौरे में 450 पदाधिकारी मिले, बूथ प्रमुख मिले, तो इसमें छोटे कार्यकर्ता जो काम करते हैं जमीन पर, बूथ पे काम करते हैं, उनको ऊर्जा आती है और वो बहुत जोरों से और काम करते हैं। और मोदी जी का विकसित भारत का संकल्प जो किया है उसको साथ देने के लिए जी जान से मेहनत करते हैं, यही कार्यकर्ता की भावना बाहर आने के बाद होती है।